करनाला किले पर दशहरे का उत्सव मनाए गए पनवेल के शिव सह्याद्री संगठन के पदाधिकारियों को करनाला माँ के मंदिर के परिसर में एक प्राचीन कालीन भगवान की मूर्ति परिसर में साफ सफाई के दौरान मिली। ये मूर्ति 1 से 2 फीट गड्ढे में पाई गई। हर साल की तरह पनवेल के शिव सह्याद्री ग्रुप दशहरा मनाने करनाला किले पर जाते हैं। इस साल भी किले पर उत्सव का आयोजन किया गया था। इस दौरान परिसर की साफ सफाई के दौरान ये मूर्ति पदाधिकारियों को मिली। कहा जाता है कि जब किले पर आक्रमण हुआ था तब परकीय आक्रमण करने वाले सैनिक हिंदू के मंदिरों पर हमला करते थे। उसी वक्त जब करनाला किले पर हमला हुआ होगा तब विरोधी सैनिकों ने करनाला माँ के मंदिर को नेस्तनाबूत किया होगा और उसी समय ये मूर्ति जमीन के अंदर चली गई होगी, ऐसा इतिहास में कहा गया है। जब इस घटना के बारे में हमारे प्रतिनिधि ने शिव सह्याद्री संगठन के पदाधिकारियों से बात की तब उन पदाधिकारियों ने इसके बारे में और अधिक जानकारी दी। शिव सह्याद्री संस्थेतर्फे आम्ही दसरा निमित्तान किल्ले कर्नाळ्यावरती दसरा मोहीम बनवली म्हणजे राबवली होती। मोहिमेचा उद्देश असा होता का गड किल्ल्यांवर कोणीच जात नाही, त्यामुळे किल्ल्यावरती तोरण चढवणं हा उद्देश होता। देवीचा परिसर आहे तो सजवणं उद्देश होता। आणि दसऱ्याच्या दिवशी आम्ही दुपारी 12 वाजता पनवेलहून निघालो आणि किल्ले कर्नाळ्यावरती साफसफाई करता करता परत किल्ल्यावर तोरणं लावता लावता अनेक मुलांनी आपापली कामं हातात घेतली, जसं गवत उपटणं असेल, माती बाजूला करणं आणि कचरा उचलणं, प्रत्येकाने आपापली कामं हातात घेतली होती। तसंच आमच्यावरला कवीश्वर तांडेल याला देवीचा परिसर साफ करायला दिला असताना एक शिवकालीन देवी जी होती ती त्याला सापडली आणि सगळ्या मुलांनी हातभार लावून ती साफसफाई केली। उद्देश उत्खननाचा नव्हता, तर किल्ल्यावरती माळा चढवणं, किल्ला साफसफाई करणं एवढा होता। आणि दसऱ्यानिमित्त देवी सापडली त्यामुळे मुलं खूप आनंदात आहेत। ही देवी म्हणजे कुठली प्रकारची देवी आहे आणि काय याचा इतिहास काय साधारणतः काय माहिती आहे का तुम्हाला? साधारण इतिहासामध्ये काही उल्लेख आढळतो का ब्रिटिश काळामध्ये किंवा किंबहुना जराशा आजूबाजूच्या काळामध्ये कर्णय देवी तिकडनं हरवली अथवा कोणी कड्यावरनं फेकून दिली, कोण म्हणतं गहाळली, अशा पद्धतीने काही आपल्याला अभ्यास मिळतो, इतिहासामध्ये नोंद मिळते। साधारण नंतरच्या काळामध्ये काही इतिहासप्रेमींनी किंवा कुलदैवत ज्यांचे आहे असे जे लोक म्हणायचे त्यांनी कर्णय देवीची वरती नंतर स्थापना केली, परंतु अगोदरच्या देवीचा कोणी अनेक जणांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आलं। आणि काल आमच्या साफसफाईच्या कार्यामध्ये अचानकच देवीचा शोध लागला आणि ते आम्ही साफसफाई करून वरती आणून देवीचं वर्णन असं अभ्यासामध्ये नाही आहे पण एक सह्याद्रीतल्या पाषाणी मूर्ती कर्णाई देवी तिथे होती आणि त्याच अभ्यासावरती सांगता येतं का तिथली देवी जी गहाळ झाली होती आणि ती त्याच परिसरात सापडली, त्यामुळे तो निष्कर्ष काढता येतो।